ऑलमोस्ट 10 दिवसांनी आमचं शूट परत चालू झालंय, म्हणजे माझं तरी, यांचं माहीत नाही, तुमचं कधी चालू झालं? सगळ्यांचं शूट आता चालू झालं, आता 1-2 दिवसाचं शूट बाकी आहे, पण भरपूर शूट बाकी आहे. आता उभी राहून दाखवा अशीच आणि दाखवायचं तू काय करणार? तू बोलशील ते बघा, तू बोलशील ते करेल. मस्करी करतो तो, मान मस्कर मान, तू कमरेतून वाकलेलीच होती. एवढा एवढा कॉन्फिडन्स तुला, परत कर, चल कर. बघितलं हे सत्य, चल एवढा आहे ना, चल नीट ठेव, नीट ठेव, कुठेतरी. हा बरोबर ठेवले मी, चल फक नाही आता उठायचं. अरे हो की उठ ना, उभी रा, कम ऑन, दोनचे थांब, जरा थांब तिकडे, अशी थांब. तू पाय खाल्लं मारतोस. राहुल मला दिवसांनी मोठा ब्रेक नंतर बघा दाढी बिडी बघा बाबा काय करायचं. मग आलोक तुला कसं वाटतं आता शेवटचा दिवस आहे शूटिंगचा? मला असं वाटतंय की शब्द नाहीत का तुझ्याकडे? नाही शब्द आहेत. कोविड हा जो एक आजार आहे जो पसरतो रँडम, त्यांनी सगळे प्लॅनच धुळीस मिळवलेले आयुष्याचे. मला वाटतं आता प्लॅन करूच नाही. गो विथ द फ्लो, गो विथ द फ्लो बाय नील रणाभा. आज मेजवानी बनवले, मेजवान ज्या हव्या त्या ऑर्डर ने नक्की मेहनत म्हणजे सांग आधीच तू बनवलं का नाही, चायला नंतर ऑफर करते. बेकार केला माहित आहे दीदी, माझा 5 मिनिट माझ्या सीन मध्ये लक्षात गेलं बाहेर. किस्सा आला मला झालं की आता मी कोणती स्माइली टाकू, म्हणजे हे कॉन्व्हर्सेशन छान एंड होईल. बाय बाय, चलो बाबा, चल बाबा. चलो बाय. मस्त चालताय, मस्त चालताय. चुत्या बनवायला एक नंबर बेंचोत. अरे नवरी लवकर नटली असती, नवरी आहे ना सकाळपासून लवकर नटली असती. तू काय अभंग स्नान करत होता का? लवडे 11 वाजता आंघोळीला गेलेला, 2 वाजता खाली आले, उसळीचे साले चड्डी राहिली बाय गाडीत. नागड्या तुझी पॅन्ट मागे राहिली का? विसरला मागे राहिले पॅन्ट. बघ माहिती माहिती, राहू दे ना, राहू दे, मला दान दे. तुम्ही भारतात पण मध्ये जे तुम्ही चालत पार्सिक नगरला चालत होता ना मगाशी, मला बोलता आम्ही ह्या रस्त्यावर आहे, आम्ही चालतोय. मी पण त्याच रस्त्यावर आहे, मला दिसत नाही. बिल्डिंग मधला रस्ता, बिल्डिंग मधला रस्ता लावडे. मागल्या या टायमाला जो आमच्याकडे आहे आणि आम्ही जेवण बिवण चांगलं ठेवणार, तर त्यात वरच करायसारखं काय? आम्ही काय जेवण पानसट जेवण नाही ठेव, पानसट नाही काय आली जेवण आम्ही काय करणार नाही आहोत पहिलं सांगतो. पण आता ह्या टायमाला झोप, आता पालखी नाचवायला पण नाही मिळणार, मग काय तर गावातली काय करतील ती करतील, झोप काय करतील आता काय नाही काय. गावातल्या पोराला येता मुंबईत ना आलेला पोरगा एका डोक्यावर नाचवतो म्हणत चांगलं. मध्ये मध्ये हे पण टाकायचं, मध्ये तो पालखी नव्हतो तो घुट मध्ये तो कोणता पोरगा रे? किसण्याचा पोरगा, किसण्याचा पोरगा काय? त्याचा सातवीत नापास झालेला टाक आहे ते वादाचे मुद्दे. वादाचे मुद्दे, अरे ते तर मेन आहे. आपण काय करूया, शिंगाल जायला मिळणार नाही, कोरोना आलाय, याच्यानंतर डायरेक्ट नाश्त्याच्या झोन, नाश्त्याच्या झोन मध्ये जाऊया. जो मागल्या टायमाला जो कौल लावलेला बघ, सुरेशचा पोरगा जो एका डॉक्टर एकट्यान पालखी घेतलेला, काय सांगतो तो, काय होतो तो, जो काय तो काय बोलतो, गडी 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 आहे तो, आहे तो उचलेल उचलेल भाई तो, त्याचा तो गडी ताट आहे, तो गडी ताट आहे, जो घाण्या वागासारखा आहे, घाण्या वागासारखा बघशील काय त्याला. फेवरेट फेवरेट रील आहे ही माझी,
ही माझी फेवरेट रील आहे. प्रा 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 कोकणातला रॅपर रांडेचन अलग लेवल चप्पल खाली गावी हेच असत बाई. गावी झाला ना रे पालखीला आणायचा कोरोना आलाय ना याला झोप लागच्या टायमाला कौलवलं होतं बघ देवाला तोरस करा बघ नियाधार का अरे सुरेशच्या पोरांनी एकट्यान पालखी घातला पुरा मी शिमग्याचा ईश्वर मग या टायमाला पालखी नाही ना रे गावाला माझं मुंबईत ना चौ पालखी याला झोप ढोल घे मग पहिला ते तोरस करायला बोलव. मित्रांनो दोन दोन नील अरसा हा तर तुम्हाला माहितीच आहे की माझं मुंबई पुणे मुंबई चालू खूप दिवस झाले आणि नुसता माझं ॲट रात्रीचं शूट ट्रॅव्हल दिवसा इनडोअर आउटडोअर कसंही चालू आहे. झोप नाही आहे वेळेवर चेहऱ्याची लागली आहे वाट आणि सध्या मी मामाचे प्रोडक्ट्स यूज करतो आणि मला खूप आवडत आहेत त्यांचे प्रोडक्ट. मागच्या वेळेला पण उपटनचा फेस वॉश होता तो पण मला पर्सनली खूप आवडलेला आणि आत्ता त्यांनी मला हा फोमिंग फेस वॉश पाठवला आहे. उपटांचाच आहे पण फोमिंग आहे आणि त्याला असा ब्रश वगैरे पुढे आपण हा यूज करून बघूया. याच्यात टर्मरिक आहे सॅफ्रन आहे आणि टर्मक आणि सॅफ्रन तुमच्या चेहऱ्यासाठी करतं खूप चांगलं आहे. हेल्दी आणि स्किन नरिश आणि हेल्दी ठेवायला खूप बेस्ट गोष्ट आहे. चेहरा ओला करून घ्या आणि मग नंतर ओके दॅट्स नाईस हवा किती वावी फिलिंगच भारी आहे मित्रांनो. असा फेस वॉश अप्लाय करायचं त्याच्यामध्ये टर्मरिक आणि सॅफ्रॉनसोबत नीम ऑइलसुद्धा आहे. तर टर्मरिकने तुमची स्किन ग्लो करायला मदत करतं टर्मरिक. सॅफ्रन तुमचे सगळे पिगमेंटेशन काढायला मदत करते आणि नीम जे आहे ते तुमचं बॅक्टेरियल ग्रोथ जे असतं स्किनमधलं ते काढायला आणि थांबवायला प्रयत्न करते. आधीपासून असं असं घासलं की असं वाटतं की आता मी गोरा होणार आहे. असं घासलं ना की असं वाटतं गोरा होणार आहे. हा फेस वॉश आहे ना तुमची जर स्किन ऑइली असेल त्याच्यासाठी पण खूप बेस्ट आहे. म्हणजे सगळं ऑइल हा उपटांचा फेस वॉश दुसरा पण आणि हा पण काढतोच काढतो ऑइल. एक एक थेंब पण ऑइल नसतो तो त्याच्यात. अशी मिशी आल्यात काढतो ना धुवून येतो. इन्स्टंट थोडासा टोन ब्राईट होतो आणि मेन म्हणजे हा फेस वॉश अप्लाय केल्यानंतर एकदम फ्रेश आणि रेज्युविनेटेड फिलिंग येते. अजून एक त्यांनी फेस वॉश मला दिला आहे तो आहे ॲपल सायडर व्हिनेगर. हा मी अप्लाय करून बघितला नाही आहे पण मी बघतो हा पण भारी आहे. त्याच्यावरती पण ॲलोवेरा आहे. ॲपल सायडर आणि ॲलोवेरा ही वेगळंच कॉम्बिनेशन आहे आणि ॲलोवेराचे फायदे तुम्हाला माहितीच आहेत. मला मामाअर्थ आवडतं कारण की ते 100% नॅचरल इन्ग्रेडियंट्सनी बनवतात त्यांचे प्रोडक्ट्स. परत ते क्रुएल्टी फ्री वेनी जे काय त्यांचं प्रोडक्शन आहे ते आहे ते पेटा सर्टिफाईड आहे आणि इन्व्हायरमेंट फ्रेंडली ते पद्धतीने प्रोडक्ट्स बनवतात आणि म्हणून मामाअर्थ इज अ गुड चॉईस असं मला वाटतं आत्ताच्या काळाची काळाची गरज आहे. ऑल्सो एव्हरी टाईम यू बाय फ्रॉम मामाअर्थ दे लिंक युअर ऑर्डर ऑन द वेबसाईट टू अ ट्री दॅट डे प्लांट आणि बाय 2025 त्यांचा असा प्लॅन आहे की ते 1 मिलियन झाडं प्लांट करणार आहेत. सो असा त्यांचा इनिशिएटिव्ह आहे आणि जर तुम्ही मामाचे प्रोडक्ट विकत घेते तर तुमचा पण या कामात हातभार लागेल. सो मित्रांनो तुम्ही पण मामाचे प्रोडक्ट्स विकत घेऊ शकता आणि डिस्काउंट पण मिळू शकतं तुम्हाला जर तुम्ही हा कोड वापरला तर. आणि हा कोड फक्त मामाच्या वेबसाईटवरती ॲप्लिकेबल आहे आणि हे प्रोडक्ट्स तुम्ही ऑफिशियल वेबसाईट mama.in फ्लिपकार्ट नायका ॲमेझॉन कुठूनही विकत घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे डिटेल्स आहेत लिंक्स आहेत डिस्काउंट कूपन सगळं आहे. चेक करा फोमिंग फेस वॉशची रेंज चेक करा आणि विकत घ्या. रेडी 1 2 3 1 2 3 काय रे काय करताय काय सांगायचं काय बसवायचा वाटतो काय बसू सोडा आम्हाला.
स्वतः आणि मग आम्ही जर तू घेवत सोडा आम्हाला माझ्या घरी सोडा करंट सोनावणे सिंघम काय चालू काय काय चालू सांगायचं ट्रेन शेवटची ट्रेन तिकडे चालली गाडी कुठे आहे डन ब्रो डन लवडी लागते लागते वाचलेले आहेत लवडी लागते लागते वाचलेले आहेत साहेब काय करताय साहेब दुपार नाहीये हळू मला पण आवर स्वतःला आवर रात्र झाले जरा हळू दांडे मार ना तुझ्या ह्याच्यावर गांड्या लागतील नको आई कोण आहेस तू कोण आहे मी गोपाल आहे गोपाल कोण आहे गोपाल कोण आहे गोपाला तडी झाटे सर भडव्यांनो काय केलं रे दादा इथे चला गे रोलिंग एक्शन एक किलो एप्पल कितने का दिया 180 कितना 180 वो एक किलो एप्पल कितने का दिया 180 कितना 180 कितना 150 कितना 100 कितना 50 Come on, ladies. चिकन तुमच्याकडे चिकन चिकन लॉलीपॉप असतं तुमच्याकडे आलेलो मी द्या धुक्याचा महालातनावा
कधी ना जली निळा गर्द भासे नभाचा किनारा निळा गर्द भासे नभाचा किनारा न माझी मला अन तुला सावरी तुला पाहिले मी मनावे गळीला टव्यापे मनाला जसा नावे गळीला टव्यापे मनाला जसा डोंगरी चंद्र हामावळे पुढे का भी तू तुझे दुख झरते पुढे का भी तू तुझे झरते जसे संचिताचे ऋतू कोवळे तुला पाहिले मी अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्यावरी केवडा अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्यावरी केवडा तमा ताऱ्याप्रमाणे तमा तू नाही मंद ताऱ्याप्रमाणे दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुझे पाठीवरी मोकळे तुला पाहिले मी हॅलो सगळ्यांना एक तर खूप थँक्यू 300K फॉलोअर्स आपले इंस्टाग्रामवरती झालेले आहेत ऑलमोस्ट सगळे इथे इंस्टाग्रामवरनंच आले तिकडचे सबस्क्रायबर तिथलेच आहेत असं मला वाटतं वेगळे फक्त यूट्यूबचे सबस्क्रायबर असे कोणी नाही आहेत पण थँक्यू सो मच मी पुण्यात होतो 1.5 महिना शूट होतं मी जास्त कॉन्टेंट पोस्ट केला नव्हता तरीही तुम्ही सपोर्ट केला तरीही आपले फॉलोअर वाढत होते आणि मला खूप आवडलं फॉलोअर्स असेच असले पाहिजे असा काही हट्ट नाही आहे थांब ना जरा बोलतो आहे ना काय बाळ झडतं आहे बिकडे तर ओके थँक्यू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की यूट्यूबवरचे पण आपले 50K होत आलेत कम्प्लीट आणि 50Kला काहीतरी छान छान करायचा प्रयत्न करीन मी खूपच आवाज आहे तिकडे मी ठेवतो आता ठेवतो काय फोनवर बोलतोय का ओके बाय नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू कसा वाटला व्लॉग कमेंटमध्ये सांगा बाय अंधारात जातो मी कट नाही कर अंधारात जातो